Subscribe Prudent Social Media Channel and press bell icon for latest notifications. कोणतरी हायकोर्टात गेलो, हायकोर्टात ऑर्डर मारली की एज पर बायलॉज आणि ऍक्ट तुम्ही ओएसडी अपॉइंट करा. अपॉइंट करा म्हणजे कसं होतं, बायलॉज आणि एकटा नसा आले अपॉइंट करा. सो ताजेर आता कॉम्प्लिकेशन झाले. आमचे ऑनरेबल मेंबर असा दोन, श्री श्रीकांत नायक आणि विठोबा देसाई, आणि ऑब्जेक्शन काढलं आणि किती सांगले, जे तुम्ही आता प्रोसिजर फॉलो केला मिटिंगेचो तो जर सारखो असा जाल्यार हेचे कॉन्सिक्वेन्सीस जर कितें जाले बरें वायट जाल्यार तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घेवपाची अशें म्हणून तांकां सुचयलें. सो जे एडमिनिस्ट्रेटर कमिटी आशिल्ली ते म्हणाले तशी आमी डायरेक्टली रिस्पॉन्सिबिलिटी घेना, हायर ऑथॉरिटी कोण आसा तांचे कडेन आमी एडवायस घेतात आणि एका महिन्या नंतर परत एजीएम कॉल करतात. आमी तांकां तें सांगलें की आज जर तुमी जबरदस्ती मिटींग घेता आसात जाल्यार आमी कोर्टान व्हरतले आणि हो विषय त्या कोर्टान, ना जाल्यार तुम्ही सगळी रिस्पॉन्सिबिलिटी घ्या, आम्ही सगळे मान्य करतो. कितें जर जालें आसा लॉस जालो तर तुम्ही मान्य. ही मिटींग जी केल्या ही लिगल वो इलिगल हो एक मुद्दो आशिल्लो. तितू भितर कितें आशिल्लो, रजिस्ट्राचो हे आशिल्लो, तेणी मागीर कांयच उलोवपाची आपली हे घेवं ना, म्हणटकीर ती मिटींग ते हितून भितर काळांत मुखार धुकलेली. मागीर तेंच्यांनी ती रिस्क कोणी घेवची न्हू म्हणून ती मागीर पोस्टपोन केली. मिटींग रोकडी जातली एक म्हयने.